प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. ती टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून शाडू मातीचे गणपती बनवण्याची कार्यशाळा पॅरेंट स्कूलमध्ये घेण्यात आली. गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे कला महाविद्यालय पाठक्रमाथा सातारा, दिनमान न्यूज चॅनल आणि पॅरेंट स्कूल सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री गणेश ही बुद्धीची आणि कलेची देवता आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पाचं आकर्षण सर्वांनाच असतं. गणपती बाप्पा आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असल्यानं स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती कशी बनवावी याचं मार्गदर्शन देण्यासाठी गौरीशंकर एज्युकेशन सोसायटी कला महाविद्यालय पाटखळ माता सातारा, दिनमान न्यूज चॅनेल आणि पॅरेंट स्कूल सातारा यांच्या पुढाकारानं विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कला यांचा सुंदर मिलाफ या उपक्रमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. यावेळी मुलांना शाडू मातीचे गोळे देण्यात आले आणि या मातीच्या गोळ्याला गणेश मूर्तीचा आकार कसा द्यायचा याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं. यावेळी इंटरमिजिएट परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं. स्मरण चित्र, स्थिर चित्र कसं रेखाटावं याचं मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना देण्यात आलं. त्यामुळे हे बालकलाकार आपल्या चित्रकलेच्या रंगांच्या दुनियेत गुंग झाले होते. तसंच स्वतःच्या हातानं गणपतीची मूर्ती बनवायला शिकवल्यानं मुलांना वेगळाच आनंद मिळत असल्याचं मुख्याध्यापिका स्नेहा टाकेकर यांनी सांगितलं. या शाळेमध्ये नेहमी पर्यावरणपूरक उपक्रम आपण राबवत असतो. त्याच अंतर्गत आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये शाडूच्या मातीचे गणपती तयार करायचा कार्यक्रम घेत असतो, जे की विद्यार्थी ह्या मूर्ती तयार करतात, घरी जाऊन त्याची स्थापना करतात. शाळेमध्ये देखील आपण आदल्या दिवशी सगळ्या गणपतीची विधिवत पूजा करतो, आरती करतो आणि मग विद्यार्थी ते आपापले गणपती घेऊन घरी जात असतात. तर आज कला व कला महाविद्यालयाचे धुमाळ सर आणि त्यांचे विद्यार्थी ह्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी देखील मुलांना हे या गणपती करायला शिकवले आणि तो उपक्रम आपण आज इथं घेतला आहे. पर्यावरण रक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असंही यावेळी कला महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कुमार धुमाळ यांनी सांगितलं. मग तुम्ही अॅनिमेशन इंडस्ट्री मधलं काहीतरी ऐकून असाल, बरोबर ना? किंवा अशा ज्या काही वेगवेगळ्या शंका असतील तुम्हाला, त्याही आपण नंतर शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये बघूया. तुमचं काम व्हायला पाहिजे अशातला भाग नाही, पण ते साधारण तुमच्या बघण्यातून जाईल की कशा पद्धतीचं काम असतं. आणि तिथपर्यंत आपल्याला जर हा मधला वेळ आहे, साधारण महिनाभर आहे, 29 तारखेला परीक्षा आहे, बरोबर ना? 28-29 तारखेने एक्झाम आहे, महिनाभरमध्ये आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला काय रिपोर्ट करता येईल ती गोष्ट थोडीशी आणखी जराशी ट्यून करण्याच्या पद्धतीने आपण घेतो. या कार्यशाळेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. शाळेत लहान मुलांच्या गोंगाटाचा आणि किलबिलण्याचा आवाज नेहमी असतो, पण या कार्यशाळेत आपला गणपती बाप्पा कसा सुंदर बनेल यासाठी मातीशी जणू एकरूप होऊन गणेश मूर्ती बनवत असताना विद्यार्थी दिसले. गणपती बनवताना मला असं आनंद खूप होत आहे मातीने. आणि आम्हाला एक सर आलेले शिकवायला, त्यांनी आम्हाला खूप छान तरीक्याने शिकवलंय की गणपतीचे मार्क्स कसे कमी करायचे, गणपती बनवताना आपले म्हणजे एक्सप्रेशन्स कसे असले पाहिजे, आपल्या मनापासून बनवतोय हे असलं पाहिजे. तर मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की मला खूप आनंद होत आहे आज. टुडे इन आर स्कूल वी आर जस्ट गॅदर्ड हिअर टू डू अ वर्कशॉप ऑफ गणेश आयडल्स. So today from Kala Mahavidyalaya, Duma sir with his students came here to guide us with this Ganpati making Ganpati idols competition. He taught us with step by step and very clearly. As you can see, our school has arranged Ganpati idol making. From Kala Mahavidyalaya, Duma sir with his students have came here to teach us. They teach us how to make idols of Ganpati or any different animals or things. And today we are making Ganpati and our sir, that Dumar sir, had come here to teach us the Ganpati and they had taught so clearly us. Then I am so happy to make Ganpati. Today we are here to make Ganpati and we are very happy that we are making Ganpati and sir and teachers have also came here to guide us and we are so happy that today our school has arranged this activity. माती मध्ये किती पाणी घालावं, बाप्पाचे हात कान सोंड कशा प्रकारे बनवायची हे या कार्यशाळेत मुलांना सांगितलं.
आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती आपल्या हाताने बनवली याचा एक वेगळाच आनंद यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यामुळे बाजारपेठेत जशी मूर्ती असते तशी मूर्ती आपणही बनवू शकतो असा विश्वासही मुलांमध्ये निर्माण झाला. या कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती निर्मितीचा आनंद अनुभवला.